सिंधुदुर्गमध्ये बरेच असे किनारे आहेत जे बऱ्याच लोकांना अजून माहीत पण नाहीत. त्यातलाच एक समुद्र किनारा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा गावचा कोंडुरा बीच. पांढरी शुभ्र वाळू, मोठे मोठे खडक, खळखळणारा स्वच्छ निळा समुद्र, हे सर्व आपल्याला या बीचवर बघायला मिळते. कोंडुरा समुद्र किनारा हा खडकाळ किनारा त्रिकोणामध्ये वेढलेला सर्वात लहान समुद्र किनारा आहे. हे ठिकाण समुद्राची गर्जना ऐकण्यासाठी भेट देण्यासारखे आहे. नमस्कार, मी माधवी पवार. आजचा माझा एपिसोड असणार आहे कोंडुरा समुद्र किनाऱ्यावर. माडाची गर्द झाडे, डोंगर, किनाऱ्यालगत असणारे मंदिर, पांढरी शुभ्र चांदी पसरल्यासारखी असणारी वाळू, अशा चैतन्यमय व निसर्गमय वातावरण लाभलेला समुद्र किनारा म्हणजे कोंडुरा समुद्र किनारा. खवणे बीच ते कोंडुरा बीच हे डिस्टन्स 16 किलोमीटर आहे. मालवण ते वेंगुर्ला सागरी महामार्गावरून वळून कोंडुरा बीचकडे जाता येते. थोडासा खराब रस्ता पार करून आपण कोंडुरा बीच पार्किंगवर पोचतो. पार्किंगपासून किनाऱ्याकडे चालत जाताना सुंदर अशी माडांची व नारळाची उंचच उंच झाडे आपल्याला दिसतात. येथे आल्यानंतर पक्का डांबरी रोड संपतो. या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण उंचच उंच माडाच्या झाडातून कच्च्या रस्त्याने चालत मंदिराकडे जाऊ शकतो. येथील हिरव्या गर्द झाडींमध्ये डोंगरावरती लोकवस्ती देखील आहे. माडाच्या झाडातून मंदिराकडे चालत जात असतानाच लाटांचा आवाज आपल्या कानी पडतो. सूर्याचं त्या माडाच्या झाडातून डोकावणे व नारळाची सुंदर झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होते. या कच्च्या रस्त्याने पुढे चालत गेल्यानंतर आपण मंदिराकडे पोचतो आणि मंदिराच्या समोरच कोंडुरा समुद्र किनारा आहे. बाजूच्या दरीतून एक ओहळ म्हणजेच एक ओढा वाहतो, तो तसाच समुद्राला जाऊन मिळतो. जसजसं आपण पुढे चालत जातो लाटांचा आवाज वाढत जातो व मंदिर व मंदिराच्या आसपासचा परिसर विलोभनीय वाटू लागतो. बीचवरच माडाच्या घोळक्यात एक सुंदर मंदिर आहे. येथे नीरव शांतता जाणवते. माडांनी भरलेला डोंगराच्या पायथ्याला मंदिर व मंदिराच्या समोर असलेला पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा मन अगदी प्रसन्न होऊन जाते. कोकणातील मंदिरे व त्यांची कलाकृती हा एक कोकणातील आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. मंदिरात श्री देव लिंगेश्वर यांची पिंड आहे. मंदिराच्या समोरच कोंडुरा समुद्र किनारा आहे. या ठिकाणी पर्यटकांची रहदारी अजिबात नसल्यामुळे येथील समुद्र किनारा हा अतिशय स्वच्छ व सुंदर आहे. वेंगुर्ल्याजवळील हा अतिशय सुंदर व निसर्गरम्य असा बीच आहे. हे मंदिर कोंडुरा बीच लगतच असल्यामुळे व नारळाच्या गर्द झाडीत असल्यामुळे येथील निसर्गमय वातावरण व पांढऱ्या वाळूचा बीच सोडून न जाता आपले मन येथेच खूप वेळ रमते. चिंतामणी त्र्यंबक खानोलकरांच्या प्रतिभेतून साकारलेली एक विलक्षण कादंबरी म्हणजे कोंडुरा. या कादंबरीवर आधारित एक हिंदी चित्रपट कोंडुरा
1978 साली बनविला गेला। तेव्हापासून कोंडुरा हे नाव सर्वत्र चर्चेत आले। आमच्यासारखेच तुम्ही देखील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून फिरत रहा, निसर्ग पहा, शिकत रहा, आयुष्य खूप सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब